संजय राउत बोलता है अपन थेट जाऊयात पण मी पुरावे दिले पोलिसांना तपास पूर्ण करू द्या 100 अपराधी सुटले तरी चालतील पण कोणत्याही एकाही निरपराधावरती चुकीची कारवाई होऊ नये हे जे आमच्या संविधानाचं विरुद्ध वाक्य आहे ते आम्ही पाळतो पण शिवसेनेकडे जर गृह खातं आलं तर आणखी सक्षमपणे यंत्रणा किंवा कारवाई होईल असं वाटतं शेवटी राज्य कायद्यानेच चालतं आणि पोलीस यंत्रणासुद्धा कोणत्याही प्रकारचा कायदेभंग महाराष्ट्रात करत नाही अशी परंपरा नाही राऊत सर स्पेसिफिक प्रश्न आहे की शिवसेनेकडे जर गृह खातं आलं तर आणखी सक्षमपणे हे गृह या क्षणी आहे त्या रचनेमध्ये फार बदल होईल असं मला वाटत नाही पण शिवसेनेकडे जर आलं गृह खातं तर ते आणखी वेगानं आणखी सक्षमपणे मी मगाशी उत्तर दिलं की आतापर्यंत अशी परंपरा आहे की मुख्यमंत्र्याकडे गृह खातं असावं अशी एक परंपरा अनेकांनी ठेवली आहे पण हे कधी शक्य होतं जर एक पक्षीय सरकार असेल शक्यतो एक पक्षीय सरकार असेल तर अशा प्रकारे निर्णय घेतले जातात हे तीन पक्षाचे सरकार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला जी खाते आलेली आहेत ती त्यांनी योग्य प्रकारे सांभाळण्याचा असं आहे की तुम्ही असं म्हणतात की एक पक्षीय सरकार पण मागचं जे युतीचं सरकार होतं भाजप शिवसेनेचं सरकार होतं तरी मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं होतं युतीचं सरकार हो पण त्यांच्या जागांचं प्रमाण विधानसभेत हे अधिक होतं आमच्या पण शिवसेनेचं आता नंबर एकचं क्रमांकाचा पक्ष जास्त प्रमाण आहे असेल ना आम्ही तिघे समान आहोत मुख्यमंत्रीपद आमच्याकडे आहे आणि मुख्यमंत्रीपद हा सर्व खात्यांचाच प्रमुख असतो संजय राऊत राज्याच्या राजकारणात आले गृहमंत्रीपद मिळालं तर कारवाई दिसू शकते मी संजय राऊत राज्याच्याच राजकारणात मुख्यमंत्रीपद 5 वर्ष शिवसेनेकडेच राहणार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलेलं आहे